नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज तुमचं आपलं या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सरचे स्वागत करतो. मित्रांनो, पाहूया निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय होतंय. निफ्टीने कालचा ट्रेंड आज मोस्टली कंटिन्यू ठेवला. सुरुवातीला वाटलं की जोरदार पडू शकते, परंतु रिव्हर्स आली. बघूया उद्या काय होईल. उद्या आपल्याला पाहायचं आहे की निफ्टी उद्या पळवणार आहे का रडवणार आहे, कारण बुधवार आहे आणि बुधवार म्हणजे निफ्टीचा प्रीमियम कायचा दिवस आहे खास. बघूया उद्याच्या दिवसाला काय दिसतंय. तत्पूर्वी पुढे जाण्याच्या आधी सर्वात आधी भेट देत आहे तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ येत राहतील. आणि तुम्हालाही स्टॉक मार्केटचे अशाच अपडेट रोजच्या रोज पाहिजेत तर आमचा टेलिग्राम आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, त्याची लिंक आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला जॉईन करायला विसरू नका. मित्रांनो, स्क्रीनवर ओपन केलेला आहे आपण निफ्टीचा चार्ट. याला थोडा मी झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखीन याच्यामध्ये इन डेप्थमध्ये शिकता येईल. आजची जी कॅन्डल आहे तुम्ही जर बघितली याच्यामध्ये तर हॅमर बनवलाय. 18,132 क्लोजिंग आहे. जोरदार खाली पण आलं होतं, बरोबर 18,000 खाली टिकलं नाही. आणि आपण एक अपडेट दिला होता की 18,070 च्या वरती गेला तर नॉर्मली वरच्या साईडला जाईल. आणि तुम्ही पाहताय की 18,132 पर्यंत गेलाय. ओके, आता मला असं दिसतंय की याच्यामध्ये उद्याच्या कंडिशनने मला थोडा अजून बुलिश बायस वाटतोय, कारण ही हॅमर त्याला घेऊन जाऊ शकते. परंतु कुठपर्यंत हे तुम्हाला याच्यामध्ये मी थोडं सांगतो. याच्यासाठी आपण थोडं लोअर टाइम फ्रेमला जाऊया. ओके, याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर पहिल्यांदा बघा की ही जी कॅन्डलस्टिक आहे हे सगळे आपण कशामध्ये बघतोय की 15 मिनिटाच्या कॅन्डल्स आहे त्या. ओके, 15 मिनिटामध्ये आपल्याला काय दिसतं हे याच्यामध्ये बघायचं. ओके, आता हे 15 मिनिटाचा जर विचार करायला गेलं तर एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा सगळ्यांनी की छानपैकी एक रेझिस्टन्स आहे याला आणि ह्या रेझिस्टन्सला येऊन थांबलेला आहे तो असं मला दिसतंय. आणि आत्ताच्या कंडिशन्सला एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा सगळ्यांनी छानपैकी. ओके, इथे 18,200 ही त्याला एक रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करतीये, बरोबर. म्हणजे काय तर उद्या जरी वरच्या दिशेने तो जायचा प्रयत्न केला तरी 18,200 हा इनडायरेक्टली त्याच्यासाठी रेझिस्टन्स म्हणून काम करेल. कसं ते दाखवतो मी तुम्हाला याच्यामध्ये. ओके, चला एक लाईन ड्रॉ करू आपण याच्यामध्ये. पहिली गोष्ट तुम्ही जरी किती ऑब्झर्व केला असेल याच्यामध्ये की ही जी लाईन आहे याच्यामध्ये बघा एक रेझिस्टन्स आहे याला. ओके, तर नॉर्मली तो 18,200 पर्यंत म्हणजे आजचं जे क्लोजिंग आहे ते स्ट्रॉंग रेझिस्टन्सलाच ओपन आहे. ओके, म्हणजे 18,132 170 पॉईंट म्हणजे उद्या जरी ओपनिंग दिलं तरी 18,200 रायटिंग करून बसलेत जोरदार. म्हणजे उद्या ओपनिंग थोडं पॉझिटिव्ह देतील कदाचित आणि रेंगाळ ठेवायची शक्यता जास्त आहे. ओके, आता याच्यानंतर थोडं बँक निफ्टीमध्ये जाऊन नंतर थोडी परत एकदा आपण क्रॉस चर्चा करू याच्याविषयी. ओके, आता बँक निफ्टीमध्ये जर आपण इथे पाहायला गेलो की बँक निफ्टीमध्ये काय दिसतं याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट बँक निफ्टीमध्ये मला असं दिसतं याच्यामध्ये डेली टाइम फ्रेममध्ये सेम कंडिशन आहे. ओके, इथे बघा 42,859 हे आजचं क्लोजिंग आहे. आता हे क्लोजिंगचा जर विचार करायला गेलं तर आज इकडे पण हॅमर बनवलाय, बरोबर ना. हॅमर बनवलाय ठीक आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की जो रेझिस्टन्स आहे तो अजून इंटॅक्ट आहे याच्यामध्ये. तुम्ही जर विचार करायला गेला तर 43,000 लेवल स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. म्हणजे उद्या क्विक रेझिस्टन्स असेल 43,000, तो जर उद्या ब्रेक करतोय, उद्याचं क्लोजिंग महत्त्वाचं असतं, नेहमी क्लोजिंग बघा, तर 43,500 पर्यंत भूमी येईल मार्केटमध्ये. 43,500 घेऊन जाऊ शकतो. ओके, याच्यावर थोडं लक्ष राहू द्या तुमचं याच्यामध्ये. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर याला आपण थोडं लोअर टाइम फ्रेमला पण एकदा चेक करूया 15 मिनिटात काय दिसतंय. जे लोक इंट्राडे करतात त्यांच्यासाठी स्पेशल आहे असं मला वाटतं. ओके, तर एक गोष्ट अशी मला वाटते की त्याच्यामध्ये तो जी कंडिशन आहे याच्यामध्ये की इथे पुन्हा एक रेझिस्टन्स लेवल मला इथे दिसतेय कंटिन्यू होताना. ओके, इथे बघा एक नॉर्मली गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली तर सेम 43,000 जसं इथे सपोर्ट होता तसाच इथे रेझिस्टन्स आहे. मला असं वाटतं की 150 पॉईंट हार्डली वर रेझिस्टन्स आहे. याच्या जर वर नाही टिकला तर तुम्हाला तो पुन्हा 42,500 ते 43,000 बँक निफ्टी घेऊन येऊ शकतो. थोडक्यात काय सांगायचं आहे मला, उद्या नॉर्मल बुलिश राहिला पाहिजे आणि रेंगाळत राहिलं. उद्या प्रीमियम खाऊ शकतात ज्यादा करून, त्यामुळे थोडं सावध राहा. आजच्या गत मोस्टली बरेच लोकांनी कॅरी फॉरवर्ड करून ट्रॅप होऊ शकता जर विनाकारण परवा दिवशीसाठी थांबला तर. ओके, आता थोडं काही स्टॉक्सची चर्चा करूया. मोस्टली कालचे 4 पैकी 3 स्टॉक काम केलं, कदाचित कधी कधी एखादा चालणार पण नाही, कारण आपण लेवल्स देत असतो त्याच्यावर तुम्हाला स्टडीसाठी आहेत. कुठलाही खरेदी विक्रीचा हा सल्ला नसेल याच्यामध्ये. तुम्हीही तुमच्या लेवल्स त्याच्यामध्ये लावून काम करायचे. ओके, तर चला बघूया आजचे स्टॉक्स कुठले याच्यामध्ये. जर आजचे आपण स्टॉक्स बघायला गेले याच्यामध्ये तर पहिला जो स्टॉक आहे याच्यामध्ये GSW स्टील आहे. नाव नोट डाऊन करून ठेवा, GSW स्टील. याच्यामध्ये जर मी असं पाहिलं तर थोडा याच्यामध्ये ब्रेकआउट होताना दिसतोय. 763 क्लोजिंग आहे. मला असं वाटतं 765 वर तुम्ही याचा विचार करू शकता जर जातोय तर.
765 किंवा 766 च्या वर खरेदीचा विचार करायचा आहे आपल्याला. जर तो दिसतोय तर तिथून वर 10-15 रुपये अजून रॅली देईल, कारण खूप दिवस तो एका रेंज मध्येच ट्रेड करत होता. तुम्ही जर इथे ऑब्झर्व केला असेल याचा, ओके, तर एका रेंज मध्येच तो खेळत होता आणि त्या रेंज मधून तो आता बाहेर पडायचा प्रयत्न करतोय. ओके, थोडं त्याच्यावर लक्ष ठेवा. ओके, हा होता JSW स्टील, की जो स्टील सेक्टरची कंपनी आहे. याच्यानंतर पुढचा जो स्टॉक आहे अशोका बिल्डकॉन. अशोका बिल्डकॉन ही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की याच्यामध्ये बघा, थोडा झूम करूया आपण, इथे बघा, इथे पण सेम कंडिशन झाली आहे. लोअर लेवलला दोन कॅन्डल्स बनवल्यानंतर 86.90 दिसतोय. मला असं वाटतं 87 वर तुम्हाला तो 90 पर्यंत स्पीड दाखवू शकतो वरच्या लेवलला, कारण खूप दिवस एकाच बॉक्समध्ये, म्हणजे अगदी डार्वस थेरी जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये तो रेंज बाउंडमध्ये होता. आणि इथे पण मला असं दिसतंय की याच्यामध्ये थोडा ब्रेक डाऊन, ब्रेकअप येऊ शकतो याच्यामध्ये. ओके, ब्रेकआउट जो बोलतो आपण, बघा, ही रेंज हा ब्रेक करून वर जायचा प्रयत्न करतोय. अशोकावर लक्ष ठेवा. हे झाले दोन. जर मार्केट बुलिश राहत आहे तर यांना पहा, जर मार्केट बेरीज दिसतंय तर आणखीन दोन स्टॉकची आपण चर्चा करूया. ओके, याच्यामध्ये बघा, जर मार्केट बेरीश कंडिशनला असेल तर मला असं वाटतं याच्यामध्ये की ॲस्ट्राझेनिका, ओके, 3287 लेवल आहे. आणि जर तुम्ही ते पाहायला गेला तर एक ट्रेंडलाईन ब्रेक केलेली आहे. कोरोनामुळे कदाचित त्याच्यामध्ये थोडं न्यूज आली होती, परंतु सध्या काही फंडामेंटल्स रिझल्ट खराब आहे त्याचे, त्यामुळे नॉर्मली तो पडतोय इथे. जर तुम्ही याच्यामध्ये ऑब्झर्व केला असेल तर याची एक ट्रेंडलाईन तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. ओके, हे पहा, ब्रेक डाऊन केलेला आहे, याने जोरदार सेलिंग प्रेशर दिसतंय. 3200 येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तो भेटू शकतो. ओके, हे क्विक सपोर्ट आहे आणि त्याच्याखाली तो 3200 येऊ शकतो. तर याच्यावर थोडं लक्ष राहू द्या. 4 जी स्क्रिप्ट आहे आपल्याला याच्यामध्ये, तर याच्यामध्ये मला असं दिसतंय या 4 स्क्रिप्टमध्ये याच्यामध्ये पण सेलिंग झालेली आहे जोरदार. लॉरेस लॅबचा हा मी चार्ट दाखवतोय तुम्हाला याच्यामध्ये. थोडा झूम करूया आपण याला इनडायरेक्टली. ओके, येस, 374 लेवल आहे. थोडा झूम केलेला आहे मी याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून जोरदार सेलिंग येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं. लक्षात ठेवा, 374 खाली जर भेटला तर आणखीन जोरदार सेलर्स याच्यामध्ये ऍक्टिव्ह होतील, जे त्याला उद्या 370-360 दाबत नेतील. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक होते. महत्त्वाची गोष्ट की मला अशी विचारायची की तुम्ही याच्यामधून काय शिकताय, हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. स्टॉक्स देणे हा स्टडी पर्पज आहे माझ्यासाठी. तुम्ही माझ्या रोजच्या व्हिडिओतून काय शिकताय मला रोज कमेंटमध्ये सांगायचे. तुमची प्रत्येकाची कमेंट मी वाचत असतो. जे रेग्युलर्स व्ह्यू येतात लक्षात ठेवा, कारण याच्यामधून तुम्हाला खूप शिकायला मिळणार आहे. आणखीन तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे हेही तुम्ही सांगू शकता. आशा करतो आजचा अपडेट आवडला असेल. आवडल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आता व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.